झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी ही मुलं गुन्हेगारी व व्यसनांच्या आहारी जाण्याचं मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी. या मुलांच्या अंगात कला आहे मात्र शिक्षण नाही. त्यांच्या कलेनुसार एखादं काम मिळेल अशी सोय नाही. त्यामुळे या मुलांच्या मदतीसाठी झोपडपट्टीतून पुढे आलेला उद्योजक उदय पवार या तरुणाने टिंग टॉंग नावाचं ॲप तयार केलं आहे. नमस्कार, मी उदय अशोक पवार, टिंग टॉंग ऑनलाईनचा फाउंडर. मुंबईतील एका जिजामातानगरच्या स्लममधून आयुष्यातून मोठा झालो. जिजामातानगरमध्ये स्लममध्ये राहताना स्लमच्या ज्या अडचणी आहेत ह्या मी खूप जवळून पाहिल्या होत्या. स्लममध्ये राहताना शिक्षण कसं घेतात लोक नोकरी कशी करतात, स्वतःचं आयुष्य कसं घालवतात, स्वतःचा उदरनिर्वाह कसं करतात, कुटुंब कसं चालवतात, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप जवळून पाहिल्या होत्या. स्वराज्य फाउंडेशन संस्था स्थापन करून मी बऱ्याचशा सोशल ॲक्टिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जेव्हा एक मेडिकल कॅम्प घेतली की मग त्या मेडिकल कॅम्पचे येणारी प्रत्येक व्यक्ती किंवा एखादी ज्येष्ठ नागरिक जेव्हा यायची मेडिकल कॅम्पचा खूप उपभोग घ्यायची, जाती एकच सांगायची की माझ्या मुलाला कुठेतरी काम बघ. जेव्हा एखादी बाई यायची ती बाई बोलायची की माझ्या मुलाला माझ्या नवऱ्याला कुठेतरी काम बघ. आणि काय होतं की स्लममध्ये आणि बऱ्याचशा छोट्या चाळीमध्ये किंवा छोट्या जागेमध्ये खूप चांगले कलाकार किंवा खूप चांगले कारागीर असतात. तर ही सर्व कामं करत असताना मी नेहमी बघितलं की स्लम बोलल्यानंतर मुंबईतल्या बऱ्याचशा एक उच्च वर्गातल्या व्यक्तींना ते गुन्हेगारासारखं बघण्याचा दृष्टिकोन होता. प्रत्येक मुलं शिकत पण होती पण ती खेळत पण होती, बागडत पण होती. ती काही कोणी काही व्यसनाच्या आहारी जात होती, काही वेगळ्या कामाला लागत होती, काही भाईगिरीच्या मार्गावर जात होती. पण ते सगळे जे व्यसन करणारे किंवा भाईगिरी करणारे किंवा कुठच्या वेगळ्या मार्गावर जाणारे व्यक्ती प्रत्येकजण कलाकार होतं किंवा प्रत्येकजण काहीतरी त्याच्या अंगात कला होती. स्लममध्ये चांगले पेंटर आहेत, चांगले वायरमॅन आहेत, चांगले चांगल्या मेहंदी काढणाऱ्या मुली आहेत, चांगले पार्लरचं काम करणाऱ्या मुली आहेत, घरकाम करणाऱ्या काय बरेचसे चांगल्या बायका आहेत. रेती सिमेंट विकणं उचलण्यासाठी आपल्या चांगले हमाल जरी बोलले तरी स्लममध्ये चांगल्या मेहनतीने काम करणारे माणसं आहेत. त्यामुळे मी थोडंसं बिझनेस प्लॅटफॉर्मवर वळवलो आणि मी ह्या ॲप्लिकेशनची तयारी केली. मी बरेचशा माझ्या मित्रपरिवार सांगितलं की आपण एक असं ॲप्लिकेशन बनूया जिथे आपल्या या छोट्या छोट्या व्यवसायापासून म्हणजे घरकाम करणाऱ्या बाईपासून हे कॉर्पोरेट लेवलला असणाऱ्या एखाद्या 5-स्टार हॉटेलपर्यंत या सगळे माणसं एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला मिळतील आणि त्यातून आपल्या लोकांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होईल. म्हणून मी हे टिंग टॉंग ऑनलाईन ॲप चांगल्या पद्धतीने डिजिटल प्लॅटफॉर्मवर अँड्रॉइड आणि आयओएस रेडी केलं आणि ते ॲपचं निर्मिती करून मी बरेच लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो याची मला हमी वाटत होती. म्हणून ते ॲप्लिकेशन मी जास्तीत जास्त काम करून गेल्या काही महिन्या अगोदर मी त्या लोगोचं लॉन्चिंग करून आता ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. टिंग टॉंग अँड ऑनलाईन ॲप हे पहिली गोष्ट एक बिझनेस ॲप आहे, त्यामुळे मी त्या ॲप्लिकेशनचे चार्जेस ठेवलं फक्त 1 रुपया पर डे. म्हणजे एखाद्याचा व्यवसाय जर करत असेल म्हणजे प्लंबर, वायरमॅन, सुतार, डॉक्टर, सीए, वकील, मेहंदी काढणे, मुलगी, कामवाली, बाई असे काही म्हणजे सकाळपासून रात्रभरात लागणाऱ्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या त्या ॲप्लिकेशन रजिस्टर करू शकतात आणि त्याची कॉस्टिंग आहे फक्त 1 रुपया पर डे. 1 रुपया पर डेनुसार आपण 365 दिवस वर्षाचे असतात तर वर्षाचे आपण 365 रुपये फी घेतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण 1 रुपया चार्ज करत नाही आणि त्या लोकांना आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करतो. ऍप्लिकेशन पूर्णपणे लोकांसाठी फ्री आहे. म्हणजे ऍप्लिकेशन त्यातून प्लंबर, वायरमॅन, सुद्धा डॉक्टर, सीए कोणालाही बोलवायचं झालं तर आपल्याला कोणालाही कसलाही चार्ज द्यायला लागत नाही. अशा पद्धतीने टिंग टॉंग ऑनलाईन ऍप्लिकेशन काम करतं. मला सांगायला खरोखर खूप आनंद होतो. म्हणजे मी ऍप्लिकेशन चालू करून आता वर्ष झालं असेल. वर्ष चालू झाल्यानंतर असं नाही की बाबा पहिल्या दिवशीपासून ऍप्लिकेशन खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. बरेचसे बफरिंग येतात, बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. कधी ऍप्लिकेशन चालत नाही, कधी प्लंबर क्लिक होत नाही, कधी पेमेंट गेटवे चालत नाही. या हे करण्यासाठी पण मला बरेचसे महिने त्यात गेले आणि त्या ते गेले जरी असले तरी त्या या काही वर्षात 9000 वरती लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 2-3 हजार लोकं डाउनलोड करून बसलेले आहेत. आता 9000 ते 500-600 लोकांनी आपल्या स्वतःचा व्यवसाय रजिस्टर विदाउट मार्केटिंग आणि न काय कोणापर्यंत पोहोचवतात 500-600 व्यवसाय त्याला रजिस्टर आहे. कमी कमी प्रत्येक व्यवसायाने 2-3 कामं प्रत्येकाला भेटलेली आहेत. आनंदी आहेत ते की 365 रुपये म्हणजे एखादा प्लंबरचा आपण घरी बोलवायचं झालं तर 1000 रुपये फी कमी कमी 500 किंवा 1000 रुपये घेतो. त्यांनी माझ्याकडे फक्त वर्षाचे 365 रुपये भरले आणि पहिल्याच दिवशी त्याला ते काम भेटले, त्यामुळे तोही आनंदी आहे. या टिंगटॉंग नावाच्या ॲपद्वारे तरुणांना रोजगार देण्याचा उदय प्रयत्न करत आहे. धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.